नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा द्यायच्या आहेत, कारण तुमच्या नेहमीच्या आशीर्वादामुळे किंवा तुमच्या सहकार्यामुळे आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे। त्यासाठी मी तुमची सदैव ऋणी राहील। तर शुभेच्छा ऐका, खास तुमच्यासाठीच आहेत। माणसं भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेले। चला, या वर्षाचा हा अखेरचा आठवडा, माझ्याकडून काही चूक झाली असल्यास क्षमस्व। तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल, तुमच्या सहकार्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद। तुमच्या या कौतुकाची थाप यापुढे अशीच कायम असू द्या। तुमचे आशीर्वादसुद्धा माझ्या पाठीशी कायम ठेवा। नव्या वर्षात नव्या उमेदीने असेच ऋणानुबंध जपूया। तुम्हाला सर्वांना आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीकडून गुढीपाडव्याच्या अर्थात मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। येणारं नवीन वर्ष तुमच्या सर्वांसाठी सुखाचं, आनंदाचं आणि मुख्य म्हणजे आरोग्यदायी जावो, हीच मी प्रार्थना करते। तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील किंवा गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जर खूप दुःखाचा सामना करत असाल किंवा खूप अडीअडचणीतून जात असाल, तर ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत, अडीअडचणींचं दहन हो आणि तुम्हा सर्वांना सुखाचे, आनंदाचे दिवस बघायला मिळो, हीच सदिच्छा। चला व्हिडिओतील माहितीला सुरुवात करते। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय श्रीराम। 9 एप्रिल 2024 मंगळवारचा दिवस, या दिवशी गुढीपाडवा असून या दिवसापासून आपल्या हिंदू नववर्षाला सुरुवात होत असते। नवीन वर्ष नवा उत्साह आणि चैतन्य घेऊन येते। नवीन वर्षाच्या सुरुवातीला या संधीचा फायदा आपल्यापैकी प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि वास्तुशास्त्राच्या मदतीने आपण आपले दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलू शकतो। तर जाणून घेऊया एक एक करून गुढीपाडव्याआधी आपण आपल्या वास्तूमध्ये कोणकोणते बदल करू शकतो। चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा भारतातील इतर राज्यांमध्ये उगाडी, युगादी, नवरेह आणि चेटीचंड म्हणून साजरा केला जातो। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण असा मुहूर्त मानला जातो। चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा म्हणजेच काय, चैत्र महिन्याचा पहिला दिवस भारतातील इतर राज्यांमध्ये उगाडी, युगादी, नवरेह आणि चेटीचंड या नावांनी साजरा केला जातो। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण एक शुभ मुहूर्त मानला जातो। हिंदू नवीन वर्षाच्या उत्सवाशी संबंधित विविध रीतीभाती आहेत आणि 3.5 मुहूर्तांपैकी पूर्ण एक असा शुभ मुहूर्त असल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। बरेचसे जण या दिवशी शुभ कार्यांना सुरुवात करतात। गुढीपाडवा सण साजरा करण्याअगोदर आपण आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या घरामध्ये काही बदल केले तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि धनप्राप्ती होईल। धनप्राप्ती होईल म्हणजे लगेच आपल्यावर काही पैशाची बरसात होणार आहे असं नाही, पण हे उपाय केल्यामुळे किंवा काही बदल केल्यामुळे धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील किंवा आपण जे काही कष्ट करत आहोत तर त्या कष्टांना नशिबाचीसुद्धा साथ मिळेल। आजकालच काय, कधीही आपल्याला कष्ट केल्याशिवाय फुकट काहीही मिळणार नाही, पण आपण जे काही कष्ट करतो त्याला जर नशिबाची साथ मिळाली तर नक्कीच आपल्याला या गोष्टींची प्राप्ती होऊ शकते। मुख्य म्हणजे आजकाल प्रत्येक माणूस सर्व काही असताना काही गोष्टींशी झगडत आहे, म्हणजेच काय, त्याचं घरदार चांगलं आहे, घरामध्ये भरपूर माणसं आहेत किंवा सर्व सुखसोयी आहेत, पण त्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजेच काय, सकारात्मकता अजिबात राहत नाही। त्या गोष्टीच्या शोधासाठी किंवा ती गोष्ट आपल्या घरामध्ये राहावी म्हणून माणूस भरपूर झगडताना किंवा भरपूर प्रयत्न करताना दिसतोय, पण गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही हे छोटे मोठे उपाय केले तर नक्कीच तुम्हाला पाहिजे तसे बदल बघायला मिळतील। सर्वात पहिली गोष्ट आपल्याला काय करायची आहे तर ती म्हणजे आपल्या देवघराचं थोडंफार का होईना सुशोभीकरण आपल्याला करायचं आहे। जसं की बऱ्याच जणांचे देव्हारे जे आहेत ते जुने असतील आणि काय होतं, आपल्या देवघरामध्ये सतत काही ना काही पूजा अर्चा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विधी होत असतात आणि थोडेफार तेलकट हात आपल्याकडून त्या देव्हाऱ्याला लागतात किंवा मग काही वस्तूंची सांडलवंड होत असते, त्यामुळे सुद्धा बऱ्याचशा वेळा आपला देव्हारा जो आहे तो डागाळलेला दिसतो किंवा मग तेलावर धूळ बसली की त्याचे डागसुद्धा देव्हाऱ्यामध्ये तयार होतात। तर मग तुम्ही देव्हाऱ्याची स्वच्छता करू शकता। तुमच्या देव्हाऱ्यात ठेवण्याची जी आसनं असतील ती जर खराब झालेली असतील, म्हणजे जास्त जुनी झालेली असतील किंवा धुवून धुवून बऱ्याच वेळा ती कुजतात किंवा मग पातळसर होऊन जातात की आपण त्यांना थोडंसं जरी धक्का लावला तरी पण ते फाटू शकतात, अशा पद्धतीने खूप जास्त दिवसाची आसनं तुमच्याकडे झाली असतील तर ती तुम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने बदलू शकतात। म्हणजे जी आसनं अगोदरची आहेत ती तुम्ही एखाद्या ठिकाणी विसर्जित करू शकता किंवा मग मातीमध्ये थोडीशी ती पुरून दिली तरी पण त्यांचं खत तरी होऊन जाईल, पण कचऱ्यामध्ये टाकू नका, पाण्यामध्ये विसर्जित करू नका। तर अशा पद्धतीने जुन्या आसनांची तुम्हाला विल्हेवाट लावता येईल किंवा ते कशा पद्धतीने विसर्जन आपण करू शकतो हे मी तुम्हाला सांगितलंच, कारण
भूमीमध्ये आपण जेव्हा हे कपडे जे असतात ते थोडेफार म्हणजे थोड्याफार मातीमध्ये आपण जेव्हा ते पुरून देतो तेव्हा कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही, कारण धरणी माता तिच्यापासून तयार झालेल्या प्रत्येक गोष्टी पुन्हा स्वीकारते, इतकी ताकद मातीमध्ये असते. त्यामुळे प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला आपण जेव्हा म्हणतो ना की तू तुझे पाय नेहमी जमिनीवरच ठेव, आपली पाळंमुळं जी आहेत ती नेहमी मातीशी घट्ट जुळलेली असावी, तर ती याच कारणामुळे. तर मी तुम्हाला त्या कपड्यांच्या बाबतीत तर सांगितलं. तर नवीन आसन खरेदी करण्यासाठी गुढीपाडवा अतिशय चांगला दिवस मानला जातो, कारण एकतर दसऱ्याच्या वेळा किंवा मग गुढीपाडव्याच्या वेळा देव्हाऱ्यातली आसनं जी आहेत ती बदलण्याची पद्धत आहे. तुमच्या देव्हाऱ्यामध्ये काही मूर्ती जर खंडित झाल्या असतील, भग्न झाल्या असतील, किंवा मग तुमच्या देवघरातील टाकांना माशी लागलेली असेल, तर मग गुढीपाडवाजवळ येतोच आहे, तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही बदलून घेऊ शकता, नवीन करू शकता. कारण जेव्हा आपल्या देवघरातील टाकांना माशी लागते, माशी लागणं म्हणजे काय, तर चांदीचा जो पत्रा आहे तो थोडाफार कुजलेला असतो किंवा मग तुटून जातो, खराब होतो, आणि त्यामुळे काय होतं, आपण देवांना जेव्हा स्नान घालतो तर त्या कुजलेल्या भागातून पाणी जे आहे ते आतमध्ये मुरत राहतं, तर त्याला म्हणतात माशी लागणं. तर अशा पद्धतीने टाकांमध्ये असे काही बदल तुमच्याकडे झाले असतील किंवा मूर्ती बदलण्याचा तुम्ही खूप दिवसापासून विचार करत असाल, तर या गोष्टी बदलण्यासाठी गुढीपाडवा अतिशय चांगला दिवस आहे. तुम्ही तुमच्या देवघरामध्ये काही शुभचिन्ह लावू शकता. तुमचे देवघर जे आहेत ते बऱ्याच दिवसाचे असतील, तुमच्या देवघरावर काही शुभचिन्ह नसेल, म्हणजे कलश किंवा स्वस्तिक या प्रकारची शुभचिन्ह नसतील, तर ते तुम्ही लावू शकता. किंवा मग तुमच्या देवघरामध्ये तुम्ही मोरपीससुद्धा ठेवू शकता. मोरपीस अतिशय शुभ मानलं जातं आणि नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवण्याचं काम करतं, त्यामुळे मोरपीससुद्धा तुमच्या देवघरामध्ये तुम्ही अवश्य ठेवू शकता. तुमच्या देवघरातली घंटी तुटलेली असेल किंवा मग तुमच्या देवघरामध्ये अजूनपर्यंत घंटी टाळ यासारख्या वस्तूच नसतील, तर त्यासुद्धा तुम्ही देवघरात घेऊ शकता. देवाऱ्याचा विषय चालूच आहे तर एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देते, कारण हा प्रश्न तुम्ही मला बऱ्याचदा विचारत असतात. बरेच जण म्हणतात आम्ही आमच्या गावी राहत नाही, कामानिमित्त दुसऱ्या गावी राहतो, दुसऱ्या शहरात राहतो, किंवा कुणी कुणी सांगतं आम्ही परराज्यात राहतो, परदेशात राहतो, आणि एकाच ठिकाणी आमचं काही वास्तव्य नसतं, आम्ही बदलीमुळे सतत या ठिकाणावरून त्या ठिकाणी जात असतो आणि आमच्याकडे त्यामुळे आम्ही देव्हारा म्हणजे देवघर काही ठेवत नाही. तर मग देवारा नाही आहे तर देव कसे ठेवायचे? कुणी कुणी असंही असेल की ते त्यांच्या मूळ गावीच राहतं पण त्यांच्याकडे अजूनही देवारा नाही आहे, तर मग तुम्ही देवारा घेतलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही एखाद्या साध्या चौरंगावर किंवा पाटावरसुद्धा तुमच्या म्हणजे तुमच्याकडे जे इष्टदेवता आहेत, तुमच्याकडे ज्या ज्या देवांच्या मूर्ती आहेत, फोटो आहेत, त्यांची मांडणी तुम्ही करू शकता. आणि ज्यांच्याकडे देव्हारा आहे थोडाफार जुना झालेला आहे तर लगेच नवीन घेण्याची आवश्यकता नाही, तुम्ही त्याची थोडीफार रंगरंगोटी करू शकता. आणि अगदीच देव्हाऱ्याची दुरावस्था झालेली असेल किंवा थोडाफार तो तुटलेला वगैरे असेल तर मग तुम्ही नवीन घेण्याचा विचार करू शकता. फक्त नवीन देव्हारा घेताना त्याला कळस असता कामा नये एवढीच एक काळजी तुम्ही घ्यायची आहे, आणि नंतर मग तुम्ही नवीन देवघराची स्थापनासुद्धा करू शकता. आता या गोष्टी मी तुम्हाला एवढ्या समजून का सांगत आहे, कारण सणावारांच्या निमित्ताने किंवा काही विशिष्ट तिथींच्या निमित्ताने का होईना आपल्याकडून ही कामं होऊन जातात. बाकी वेळा फक्त आपण विचारच करत राहतो की मला हे घ्यायचं आहे किंवा यामध्ये बदल करायचा आहे. तर मग गुढीपाडवाजवळ येतो आहे तर या गोष्टी तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर ज्यांच्या देवघरामध्ये अजूनपर्यंत टाक नाही आहेत पण त्यांना ते घ्यायचे आहेत तर तुम्ही गुढीपाडव्याच्या अगोदर ते घेऊ शकतात. एका ताईंनी प्रश्न विचारला होता, समजा आपण गुढीपाडव्याच्या अगोदर टाक घेतले तर मग स्थापना जर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशीच करायची आहे तर तोपर्यंत ते टाक आपण कुठे ठेवायचे? तुम्ही ते टाक आणल्यानंतर काही दिवस धान्यामध्ये ठेवू शकता, म्हणजे लाल कपड्यामध्ये ते सर्व टाक गुंडाळून ठेवायचे आणि नंतर ते जे काही म्हणजे तुम्ही गाठोडं तयार केलेलं असेल लाल कपड्यामध्ये देव बांधून, जे काही गाठोडं तुम्ही तयार केलेलं असेल किंवा गुंडाळून ठेवलेले असतील तर ते गाठोडं किंवा ती पोटली ते गुंडाळून ठेवलेले देव तुम्ही धान्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. आणि ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही त्याची स्थापना केली तरीसुद्धा चालेल. स्थापना कशी करायची? एकदम साध्या पद्धतीने, जसं की तुम्ही दयादुधाने किंवा मग पंचामृताने सर्व टाकांना अभिषेक करा आणि नंतर त्या त्या देवी देवतांचे काही ठराविक मंत्र असतात जे तुम्हा सर्वांनासुद्धा माहिती असतील, तर त्या त्या देवी देवतांचा मंत्र म्हणायचा किंवा मग फक्त श्री गणपतीची आरती करायची, कुलस्वामिनीची आरती करायची आणि एक काहीतरी गुढीपाडव्याला तर आपला नैवेद्य असणारच आहे, स्वयंपाक असणारच आहे, त्याचा नैवेद्य दाखवायचा. अशा पद्धतीने तुमच्या देव्हाऱ्यामध्ये तुम्ही कुलदेवतांच्या टाकांची स्थापना करून देऊ शकता.
यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घरालासुद्धा सजवू शकता. जसं की आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, पावसाळा चालू असल्यावर किंवा खूप जास्त थंडी असल्यावर आपल्याला हे करणं शक्य होत नाही, तर तुम्हाला तुमच्या घराला रंग द्यायचा असेल किंवा तुमच्या देवांच्या खोलीला रंग द्यायचा असेल तर ही कामं तुम्ही करून घेऊ शकता. तुमच्या घरामध्ये कुठे खूप जास्त कचरा साठलेला असेल, अडगळ साठलेली असेल, तर तीसुद्धा दूर करण्याचं तुम्ही काम करा. कारण उन्हाळा असतो त्यामुळे कामंसुद्धा बरीचशी झालेली असतात आणि उन्हामुळे शक्यतो आपण जास्त बाहेरही पडत नाही, बराचसा वेळ आपल्याकडे निवांत असतो. हिवाळ्याच्या दिवसापेक्षा आपल्याला उन्हाळ्याचा दिवस थोडा मोठा वाटतो, तर साहजिक आपण बरीचशी कामं करू शकतो. त्यामुळे घरामध्ये जिथे जिथे तुम्हाला काही बदल करू वाटतात किंवा रंगरंगोटीऐवजी तुम्हाला काही म्हणजे तुम्ही काही ठरवलेलं असेल बऱ्याच दिवसापासून की आपल्याला आपल्या घरामध्ये हे बदल करायचे आहे, काही वस्तू इथल्या हलवून तिथे ठेवायच्या आहे, तर या कामांनासुद्धा तुम्ही योग्य तो वेळ गुढीपाडव्याच्या निमित्ताने करून देऊ शकता. कारण कधी कधी काय होतं, घरामध्ये आपण असे छोटे मोठे बदल केल्यामुळे सुद्धा किंवा हे बदल झाल्यामुळे आपल्याला अजूनच पहिल्यापेक्षा फ्रेश वाटायला लागतं, सकारात्मक वाटायला लागतं आणि त्यानिमित्ताने आपल्याकडून स्वच्छतेची कामंसुद्धा होऊन जातात. काही वस्तू तुटलेल्या असतील, उदाहरणार्थ काचेच्या असतील किंवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये काही इलेक्ट्रिक वस्तू तुम्ही वापरत असाल, तुमच्या घरामध्ये काही इलेक्ट्रिकच्या वस्तू खराब झालेल्या असतील तर त्या दुरुस्त करून आणण्याचं काम तुम्ही करा. किंवा मग काही म्हणजे रिपेअर होणं शक्यच नसेल, दुरुस्ती त्यांची शक्यच नसेल तर त्या वस्तू तुम्ही भंगारमध्ये सुद्धा देऊन टाकू शकता. अशा पद्धतीने बरेचसे बदल तुम्हाला करता येतील. आता एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. आपल्यापैकी बऱ्याचशा जणांच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिकटवलेली असतील. मग ती कागदी स्वरूपात असू शकतात, प्लॅस्टिकची असू शकतात किंवा काही जणींनी चांदीची सुद्धा लावलेली असतील. म्हणजे कोणी कोणी काय करतं, गुढीपाडव्याच्या निमित्ताने लक्ष्मीची पावलं आणली आणि ती मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर चिकटवली, कुणी दिवाळीच्या निमित्ताने हे करतं, कुणी मार्गशीर्ष गुरुवारच्या निमित्ताने हे करतं, सर्व ठीक आहे. पण तुमच्याकडून या पावलांची योग्य ती नियमावली पाळली जाते का, म्हणजे या पावलांचा योग्य तो मानपान राखला जातो का? मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही घरातून ये जा करतात किंवा तुमच्या घरातील इतर मंडळी येतात तुमच्याकडे, कोणी पाहुणे मंडळी येतात, मग चुकून त्या पावलांवर कुणाचा पाय तर पडत नाही ना. कारण त्या पावलांवर आपला पाय पडणं म्हणजे मनुष्यजातीचा त्याच्यावर पाय पडणं म्हणजे त्या पावलांचा एक प्रकारे अपमान होतो. आणि असं जर होत असेल तर तुम्ही ती पावलं त्या उंबरठ्यावरून काढून घेतलेली बरी. तुम्ही ती जेव्हा माता लक्ष्मीच्या संबंधात काही व्रतवैकल्य असतात, काही सणवार असतात, तेव्हा ती पावलं तुम्ही देवीसमोर ठेवून त्यांची पूजा करू शकता. म्हणजे चांदीची वगैरे असतील तर, आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता या पावलांचं काय करायचं, तर या पद्धतीने तुम्ही त्यांची पूजा करू शकता. त्या आणि बाजारातून तुम्ही जी काही प्लॅस्टिकची पावलं आणतात, कागदी पावलं आणतात, तर ती सुद्धा आणण्याची काहीच गरज नाही. तुम्ही सकाळी सकाळी उठून मुख्य दरवाजाचा उंबरठा पुसून घेत असाल. बऱ्याचशा जणी उंबरठ्याची पूजा करतात हळदीचं लेपन वगैरे करून, किंवा कोणी कोणी मुख्य दरवाजाची पूजा करतं, तर हे सगळं माता लक्ष्मीला बोलवण्यासाठीच केलं जातं. बऱ्याचशा जणी सकाळ संध्याकाळ मुख्य दरवाजाच्या दोन्हीपैकी कोणत्याही एका कोपऱ्यामध्ये दीपदान करत असेल, तर हे सगळं माता लक्ष्मीला बोलवण्यासाठी, तिचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं यासाठीच केलं जातं. आणि अशा जर गोष्टी आपल्याकडून होत असतील म्हणजे त्या पावलांवर आपला पाय पडणं, तर हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही विचार करा, माता लक्ष्मीची पावलं तुम्ही जर लावत असाल तर या गोष्टी आपल्याकडून पाळल्या जातील का, तर याही गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही स्वतः गृहलक्ष्मी आहात, म्हणजेच घरची जिती जागती लक्ष्मी जिला आपण म्हणतो, तर ती म्हणजे घरातली स्त्री. तर त्या स्त्रीने पहिल्यांदा हा विचार केला पाहिजे की आपण जी पावलं लावत आहोत ती लावणं योग्य आहे की नाही. यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट, गुढीपाडवा जवळ येतो आहे, म्हणजेच उन्हाळा सुरू होऊन आता बरेचसे दिवस सुरू झालेले आहेत. तर तुमच्या घरामध्ये तुम्ही वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरू केलेले असतील आणि काही पदार्थ तुमच्याकडे गेल्या वर्षीचेच असतील किंवा काही डाळीसाळी असतील, तर काय होतं, बऱ्याचशा वेळा वातावरणातील बदलामुळे या डाळीसाळींना कीड लागते किंवा मग जुने जे वाळवणीचे पदार्थ असतात तर ते सुद्धा थोडेफार त्यांना म्हणजे वातावरणामुळे बुरशी येणं किंवा कीड लागणं यासारखा प्रकार होतो. तर उन्हाळा ऋतू खूप चांगला ऋतू मानला जातो. तुम्ही या पदार्थांना थोडं थोडं ऊन देण्याचं काम करा. जिथे काही कीड वगैरे लागलेली असेल काही धान्यांना, तर त्यांनासुद्धा ऊन दाखवा, त्यांना व्यवस्थित वाळवा, नंतर पुन्हा तुमच्या त्या डब्यांमध्ये भरा. डबेसुद्धा स्वच्छ एकदा धुवून घ्या, उन्हामध्ये कडक वाळवून घ्या आणि पुन्हा तुम्ही ते साहित्य त्या डब्यांमध्ये भरू शकता. यामुळे काय होतं, कीड जी आहे ती आपल्या घरातून निघून जाईल एक प्रकारे. म्हणजे धान्यामध्ये कीड लागणं कुणाला आवडतं, एक प्रकारे ते धान्याचीही नासाडी करतात आणि नकारात्मक ऊर्जा म्हणून आपण त्या किड्यांकडे बघतो.
तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही हे काम करू शकता. कडुलिंबाचा जो पाला आपण गुढीला लावतो तर तो पालासुद्धा तुम्ही धान्यांमध्ये ठेवण्याचं काम करू शकता, किंवा जे मसाले असतात, डाळीसाळी असतात, त्यामध्ये तुम्ही थोडा थोडा हिंगसुद्धा ठेवू शकता. एक प्रकारे गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुमचं हे कामसुद्धा होऊन जाईल. ज्या दिवशी तुम्ही गुढीपाडव्याचा स्वयंपाक करणार आहात तर त्या दिवशी अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आणा, जसं तुम्ही शुक्रवारी आणत असाल, किंवा बऱ्याचशा जणी फक्त देवघरातच अन्नपूर्णा देवीची पूजा करत असतील आणि नंतर गॅस किंवा चुलीची पूजा करत असाल. पण तुम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्या स्वयंपाकघरामध्ये आणू शकता. आणि अन्नपूर्णा देवीला सर्वप्रथम तुम्ही धने, डाळ आणि गूळ या वस्तू अर्पण करू शकता आणि नंतर तुम्ही गुढीपाडव्याच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. तर हा विधीसुद्धा तुम्ही अवश्य पाळा, कारण अन्नपूर्णा देवीच्या कृपेमुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत राहते, सर्वजण पोटभर जेवू शकतात आणि शेतकरी जे काही अन्नधान्य पिकवतो तर अन्नपूर्णा देवीची कृपासुद्धा प्रत्येक शेतकऱ्यावर कायम राहते. अशा पद्धतीने तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे आणि जे काही धनधान्य तुमच्याकडे पिकतं, म्हणजे डाळीसाळी असतील, दररोजचं आपण गव्हाचं पीठ वापरतो, बाजरीचं पीठ वापरतो, किंवा जे काही धान्य आपल्या खाण्यापिण्यात आपण वापरतो, तर ते सुद्धा चांगलं राहील याची काळजी आपल्याला गुढीपाडव्याच्या निमित्ताने घ्यायची आहे. आता या व्हिडिओतली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्यापैकी बरेचसे जण, म्हणजे जवळपास प्रत्येकजण म्हटलं तरी चालेल की फ्रीज वापरतो भाज्या ठेवण्यासाठी, दूध ठेवण्यासाठी, किंवा ते टिकवण्यासाठी, किंवा काही जणी म्हणजे बाजरीचं पीठ वगैरे खराब होत असेल किंवा रव्यामध्ये अळ्या पडत असतील तर या वस्तूसुद्धा, म्हणजे यासारख्या वस्तू किंवा सॉस वगैरेसुद्धा फ्रीजमध्ये ठेवतात. पण कधीकधी या वस्तू फक्त ठेवण्याचं काम चालू असतं, फ्रीजची स्वच्छता कधीच करत नाही. पण गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही तुमचं फ्रीजसुद्धा स्वच्छ करा, कारण आता उन्हाळा चालू आहे तर तुम्ही बऱ्याचशा अजून गोष्टी त्या फ्रीजमध्ये ठेवाल आणि काही फ्रीजमध्ये अक्षरशः काळी बुरशी येते आणि ती आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असते. त्यामुळे फ्रीजची सर्व जी भांडी असतात मधली, ती सगळी काढून घ्यायची. फ्रीजमध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवण्यासाठी जी काही जोडणी केलेली असते ती पण काढून घ्यायची. फ्रीजमध्ये बऱ्याचदा बर्फ येतो तर तोसुद्धा म्हणजे वितळून कसा जाईल यासाठी फ्रीज बंद करायचा, फ्रीज वितळून जावा यासाठी बटन असतं तर तेही चालू करायचं. आणि सर्व फ्रीज एकदा स्वच्छ झाला की, म्हणजे त्याच्यातली भांडी कुंडी काढून झाली, पुसून झाली की एकदा मिठाच्या पाण्याने पुन्हा तुमचा फ्रीज स्वच्छ करा. ती भांडी जी आहेत ती व्यवस्थित वाळवून घ्या, पुसा आणि एकदम व्यवस्थितपणे त्या फ्रीजमध्ये की ज्या गोष्टींची खरंच गरज आहे की या आपण फ्रीजमध्ये ठेवल्या पाहिजे अशाच वस्तू तुमच्या फ्रीजमध्ये ठेवा. ज्या वस्तू, जे पदार्थ आपल्या सामान्य तापमानाला, म्हणजे आपल्या रूममध्ये जे काही तापमान असतं त्याला टिकत असतील, तर असे पदार्थ तुम्ही बाहेरच ठेवत जा. प्रत्येक वस्तू फ्रीजमध्येच ठेवली पाहिजे आणि नंतरच ती टिकते असा तुमचा समज असेल तर तोसुद्धा काढून टाका. याने काय होईल, तुमच्या फ्रीजची लाईफ वाढेल, म्हणजे ते जास्त काळ व्यवस्थितपणे टिकेल. कारण आपल्या घरामध्ये सतत सतत इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा ज्या वस्तू विजेवर चालतात तर त्या वस्तू खराब होणंसुद्धा अशुभतेचं लक्षण मानलं जातं. तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने ही एक साधी पण महत्त्वाची गोष्ट मी तुमच्याशी शेअर केली. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला याची माहिती होईल. आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. धन्यवाद.